ज्याचा शेवट गोड ते सगळंच गोड, हा नियम कळत नकळत आपल्या सगळ्यांच्याच मनावर ठसलेला असतो. मग लहानपणी ऐकलेल्या परिकथेतल्या गोष्टी असोत, राजाराणीच्या गोष्टी असोत, किंवा तरुणपणी बघितलेले सिनेमे असोत, या सगळ्या ठिकाणी हाच नियम सारखा घोकला जातो. पण मित्रांनो, नियम म्हटला की त्याला अपवाद असणारच, किंबहुना अपवादानेच नियम सिद्ध होतो असं सुद्धा म्हटलं जातं. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी गोड शेवट करणं ही गोष्ट योग्य आहे का? विशेषतः जेवणाच्या बाबतीत केला जाणारा गोड शेवट हा योग्य आहे की तो काही आजारांना निमंत्रण देऊ शकतो? ही गोष्ट जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर आमचा आजचा हा व्हिडिओ नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर पुष्कर वाघ, आयुष आयुर्वेद चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. गेल्या काही भागांमध्ये आपण बोलतोय अम्लपित्ताविषयी, किंबहुना अम्लपित्ताच्या गोष्टी अशी एक व्हिडिओ सिरीजच आपण करतोय. या व्हिडिओ सिरीजचे दोन भाग अगोदरच प्रसारित झालेले आहेत आणि त्याच्या या तिसऱ्या भागामध्ये मी आपलं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो. आपण बोलतोय अम्लपित्ताविषयी. इंट्रोडक्शन मध्ये मी असं सांगितलं होतं की प्रत्येक गोष्टीचा शेवट गोड करणं ही गोष्ट योग्य आहे की अयोग्य आहे, विशेषतः जेवणाची शेवट हा गोडाने करणं ही गोष्ट योग्य की अयोग्य, हे समजून घेण्यासाठी आपण एक छोटस उदाहरण बघूया अगदी आपल्या दैनंदिन आयुष्यात. समजा तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये काम करताय, तुमच्या ऑफिसची वेळ ही सकाळी 10 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत आहे, साधारणतः सायंकाळचे 6:30 ते 7:30 वाजत आलेले आहेत आणि तुम्ही तुमचं टेबल आवरायला घेतलंय, तुम्ही फ्रेश होताय आणि थोड्या वेळातच ऑफिसमधून घरी बाहेर पडायचं, अशा गोष्टी तुमच्या मनामध्ये चालू आहेत आणि बरोबर 6:50 तुमच्या बॉसने अर्जंट कामाची महत्वाची फाईल तुमच्या टेबलवर पाठवलेली आहे आणि सांगितलंय की हे काम आत्ताच्या आत्ताच पूर्ण व्हायला पाहिजे, जे काम होण्यासाठी तुमचे परत पुढचे 3 किंवा 4 तास मोडणार आहेत. अशा वेळी तुम्हाला काय वाटेल? तुम्हाला बरं वाटेल की अशा वेळेला तुमच्या मनामध्ये निगेटिव्ह भावना यायला लागतील? मित्रांनो, साहजिक आहे की अशा वेळेला, ज्या वेळेला सगळं काम दिवस संपत आलेलं आहे, अशा वेळेला ज्या वेळेला एक्स्ट्रा काम येतं त्यावेळेला तुमच्या मनात निराशेची भावना येते किंवा ते काम करणं तुम्हाला जड जायला लागतं. नेमकी हीच गोष्ट जेवणानंतर स्वीट डिश खाल्ल्यामुळे होतो. काय काय खातात बरं लोक जेवणानंतर, याची लिस्ट तर खूप मोठी आहे. बरेच लोक जेवणानंतर त्यांच्या फ्रीजमध्ये काही ना काही ठेवलेलंच असतं, मग गुलाबजाम असेल, रसगुल्ला असेल, बंगाली मिठाई असेल किंवा खव्याची एखादी दुसरी मिठाई असेल, असं काहीतरी खातात. काही जण अगदीच काही नाही तर साखर किंवा गुळाचा खडा खातात, काही जण खोबऱ्याच्या वड्या खातात, किंवा काही काहींच्या फ्रीजरमध्ये तर कायम आईस्क्रीम ठेवलेलं असतं, मग ती लोक जेवणानंतर आईस्क्रीम खातात. तर अशा पद्धतीने या ज्या सगळ्या गोडाच्या वस्तू आहेत या लोकांच्या खाण्यामध्ये असतात, काही जण मिल्कशेक पिणारी सुद्धा असतात. पण आयुर्वेदानुसार गोड असणारे हे जे सगळे पदार्थ असतात हे पचायला जड असतात आणि त्यामुळे ज्या वेळेला आपण जेवणाच्या नंतर असा एखादा पचायला जड असलेला पदार्थ खातो, ते म्हणजे अगोदरच्या उदाहरणात सांगितलेल्या प्रमाणेच आपल्या शरीरात जो पचवणारा अग्नी असतो, हा अग्नीचं बऱ्यापैकी काम झाल्यानंतर त्याला परत एकदा गोड पदार्थ खायला घालून ओव्हरटाईम करायला लावणं, असाच याचा अर्थ होतो. त्यामुळे जसं आपल्याला ऑफिसमधून निघताना ओव्हरटाईमचं काम आलं की कंटाळा येतो, तशीच परिस्थिती आपल्या शरीरातल्या अग्नीची सुद्धा होते आणि म्हणून जेवणानंतरचं गोड खाणं हे निश्चितपणे टाळलं पाहिजे. या गोड पदार्थांच्या बाबतीत आणखी एक गोष्ट असते, ते म्हणजे या गोड पदार्थामध्ये मोठ्या प्रमाणात स्निग्धता किंवा स्निग्धांश असतो, मोठ्या प्रमाणात फॅट्स असतात, मग ते तेल किंवा तूप या स्वरूपामध्ये असतील. आणि मॉडर्न सायन्स सुद्धा असं सांगतं की ज्या पदार्थामध्ये जास्त प्रमाणात फॅट्स किंवा ऑइल्स आहेत, असे पदार्थ जर समजा तुम्ही खाल्ले तर त्याच्यामुळे लोअर इसोफेजियल स्फिंक्टरच्या ठिकाणी असणारं प्रेशर जे असतं ते कमी होतं आणि त्यामुळे जीईआरडी किंवा ऍसिडिटीची जी लक्षणं आहेत ती वाढायला लागतात. तेव्हा
या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की जेवणाच्या शेवटी गोड खाल्ल्यामुळे अपाय उपाय होण्यापेक्षा अपायच जास्त प्रमाणात होतो. त्यामुळे याच्यापुढे आपण जेवणाचा शेवट गोड करण्यापेक्षा जेवणाची सुरुवात गोडाने करूया, जेणेकरून आपल्याला अम्लपित्तापासून सुटका मिळू शकेल. अम्लपित्ताच्या रुग्णाने नेमकं जेवताना पाणी प्यायचं कधी हा सुद्धा त्यांना एक भेडसावणारा प्रश्न असतो. म्हणजे जर जेवणाच्या सुरुवातीलाच या रुग्णांनी पाणी प्यायलं तर त्यांना पोट लगेच गच्च झाल्यासारखं वाटतं, किंवा जर जेवणाच्या शेवटी पाणी प्यायलं तर त्याच्यामुळे अन्न वरवर येण्याचा म्हणजेच रिफ्लक्स होण्याचा जो त्रास आहे तो जास्त प्रमाणात जाणवतो. काही काही जणांना तर जेवण झाल्यानंतर चहा कॉफी अशा प्रकारची पेय घेण्याची सुद्धा सवय असते, पण या सगळ्या गोष्टींमुळे अम्लपित्ताचा त्रास जास्त प्रमाणात जाणवतो. आणि जी लोक जेवणानंतर चहा कॉफी घेतात त्यांचं अम्लपित्त जोपर्यंत त्यांची ही सवय सुटत नाही तोपर्यंत बरं होऊ शकत नाही. म्हणून ही गोष्ट आवर्जून लक्षात घेतली पाहिजे. मग प्रश्न तर तसाच राहतो की नेमकं अम्लपित्ताच्या रुग्णाने पाणी प्यायचं कधी. याचं उत्तर आयुर्वेदातल्या एका छोट्याशा श्लोकात आलेलं आहे. अजीर्णे भेषजम वारी जीर्णे वारी बलप्रदम भोजने चामृतम वारी भोजनांते विषप्रदम, असं हा श्लोक आपल्याला सांगतो. म्हणजेच अजीर्ण असताना थोडं थोडं गरम पाणी पित राहणं हे भेषज म्हणजे औषध आहे. जेवण पचल्यानंतर म्हणजे साधारणतः 1.5 ते 2 तासानंतर पाणी पिणं हे शरीराला बळ देणार आहे. जेवत असताना मध्ये मध्ये पाणी पिणं हे अमृताप्रमाणे हितकर आहे, तर जेवणाच्या शेवटी पाणी पिणं हे विषाप्रमाणे शरीरासाठी त्रासदायक आहे. म्हणूनच अम्लपित्त असणाऱ्या रुग्णांनी भोजने चामृतम वारी या गोष्टीचा विचार करून जेवत असताना मध्ये मध्ये थोडस घसा ओला होईल इतपत पाणी पित राहणं ही गोष्ट त्यांच्यासाठी योग्य आहे. आणि तुमचं जेवण झाल्यानंतर साधारणतः 2 तासानंतर तुम्ही जर पाणी प्यायला तर ते तुमच्यासाठी योग्य ठरणार आहे. आता जेवताना नेमकं किती पाणी प्यायचं याचं सुद्धा उत्तर एका उदाहरणावरून आपण देऊ शकतो. समजा आपण स्वयंपाकघरामध्ये म्हणजे किचनमध्ये कणिक मळत असू तर आपण काय करतो, त्याच्यात एकदम पाणी घालतो का? नाही. त्याच्यामध्ये आपण बेताबेताने थोडं थोडं पाणी घालतो, त्याची कन्सिस्टन्सी बघतो आणि त्यानुसार किती पाणी घालायचं हे आपण ठरवत असतो. या नियमाला अनुसरूनच एका वेळच्या जेवणामध्ये साधारणतः 200 ते 300 ml पाणी पिऊ नये, म्हणजे साधारणतः 1 ग्लास ते 1.25 ग्लास याच्यापेक्षा जास्त पाणी अम्लपित्ताच्या पेशंटने पिऊ नये. आणि हे पाणी सुद्धा एकदम न पिता मध्ये मध्ये घोट घोट अशा पद्धतीने जर अम्लपित्ताच्या रुग्णांनी पाणी प्यायलं तर नेमकं पाणी प्यायचं कसं हा प्रश्न त्यांचा कायमचा निकालात निघू शकतो. बऱ्याच जणांना जेवत असताना गप्पा गोष्टी करणं हास्य विनोद करणं असं करण्याची सवय असते. कॉर्पोरेट मध्ये तर जेवणाचा वेळ वाया जाऊ नये म्हणून मीटिंग विथ लंच अशा प्रकारचा कन्सेप्ट सुद्धा आजकाल बघायला मिळतो. पण हे खरोखर बरोबर आहे का? मित्रांनो, आयुर्वेदानुसार आपल्या शरीरामध्ये जे अन्न गिळण्याची जी प्रक्रिया आहे ती आपल्या शरीरातला प्राण नावाचा वायू करत असतो. या प्राणवायूची जी गती आहे ती परिघाकडून केंद्राकडे म्हणजे फ्रॉम पेरिफरी टू सेंटर अशा प्रकारची असते. आणि ज्यावेळेला आपण बोलतो आपल्या बोलण्याचं काम करणारा जो वायू शरीरातला असतो त्याला आयुर्वेदाने उदान असं म्हटलेलं आहे. आणि या उदानाची गती ही केंद्राकडून परिघाकडे म्हणजे फ्रॉम सेंटर टू पेरिफरी अशा प्रकारची असते. थोडक्यात या प्राण आणि उदानाची गती ही एकमेकांच्या विरुद्ध आहे असं तुमच्या लक्षात येईल. मग ज्या वेळेला आपण जेवत असताना मध्ये गप्पा मारतो किंवा जेवता जेवता आपण मीटिंग घ्यायला लागतो किंवा जेवता जेवता आपण मोबाईलवर बोलतो त्यावेळेला काय होतं की अन्न आत जाण्याची प्राणाची जी प्राकृत किंवा नियमित गती आहे त्याच्यामध्ये अडथळा निर्माण होतो. आणि या गोष्टी सातत्याने जर घडत राहिल्या तर त्याच्यामुळे भविष्यात
पुढे जाऊन तुम्हाला अमलपित्त म्हणजेच GERD याच्यासारखे आजार होऊ शकतात असं आयुर्वेद सांगतो. त्यामुळे याच्यापुढे ज्या वेळेला आपण जेवत असू तेव्हा फक्त जेवण्यासाठी म्हणूनच आपण तोंड उघडलं पाहिजे. आणखीन एक गोष्ट म्हणजे ज्या वेळेला आपण जेवत असतो त्यावेळेला आपलं खरंच जेवणाकडे लक्ष असतं का? जरी आपण गप्पा मारत नसू तरी बऱ्याचदा आपण ज्या वेळेला जेवतो त्यावेळेला आपण टीव्ही लावलेला असतो आणि त्या टीव्हीतल्या बातम्यांकडे आपलं लक्ष असतं किंवा आपण मोबाईलवर काहीतरी सर्फ करत असतो, सर्च करत असतो. मित्रांनो, आपण आधीच्या भागामध्ये असं बघितलेलं होतं की आपल्या पोटामध्ये अन्नाचं पचन होण्याकरता म्हणून ऍसिड सिक्रेट होत असतं. पण हे ऍसिड एकाच वेळेला सिक्रेट होत नाही तर ते वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये सिक्रेट होत असतं. अन्न पोटात गेल्यानंतर साधारणतः या ऍसिडचा 50-60% भाग सिक्रेट होतो. म्हणजेच उरलेला जो भाग आहे साधारणतः 40% जो भाग आहे तो अन्न पोटात जाण्याच्या आधीच सिक्रेट होतो. यालाच सिफॅलिक फेज ऑफ गॅस्ट्रिक सिक्रिशन असं आधुनिक शास्त्र म्हणतं. म्हणजेच ज्या वेळेला तुम्ही अन्नाचा वास घेता, ज्या वेळेला तुम्ही अन्नाकडे बघता, ज्या वेळेला तुम्ही अन्नाला स्पर्श करता, ज्या वेळेला तुम्ही अन्नाची चव घेता, त्यावेळेला तुमच्या मेंदूमध्ये ज्या भावना निर्माण होतात त्या भावनांमुळे तुमचं अन्न पोटात जाण्याच्या अगोदरच ऍसिड सिक्रेट व्हायला सुरुवात होते. मग ज्या वेळेला तुमचं जेवणाकडे लक्षच नसतं, तुम्ही जेवताना कुठली तरी फालतू सिरियल बघत असता, त्यावेळेला तुम्ही नेमकं काय खाताय हेच तुम्हाला माहीत नसतं आणि अशा वेळेला सिफॅलिक फेज मध्ये होणारं जे सिक्रिशन आहे ते व्यवस्थित पद्धतीने होऊ शकत नाही आणि ज्या वेळेला ऍसिड कमी सिक्रेट होतं अशा वेळेला तुमचं अन्न हे व्यवस्थित पचत नाही आणि तुम्हाला पचनाच्या तक्रारी सुरू होतात ज्याच्यामध्ये अम्लपित्त सुद्धा आलं. म्हणूनच याच्यापुढे ज्या ज्या वेळेला तुम्ही जेवायला बसाल त्यावेळेला सगळ्यात पहिली गोष्ट करा ते म्हणजे तुमचं टीव्ही बंद करा. अहो, ज्या गोष्टीला आपल्या संस्कृतीमध्ये उदरभरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म हे असं म्हटलेलं आहे, म्हणजे यज्ञ कर्म इतकं महत्व दिलेलं आहे, त्या जेवणाच्या बाबतीत आपण एवढे बेफिकीर कसं असतो? म्हणूनच याच्या पुढचा जो सल्ला आहे तो म्हणजे जेवताना फक्त एकाग्र मनाने जेवणाचाच विचार करा, इतर कुठल्याही गोष्टीचा नाही. सध्या ज्या प्रकारची जीवनशैली आपण अंगीकारलेली आहे त्याच्यामध्ये व्यसनांना ग्लॅमर किंवा स्टेटस प्राप्त झालेले आहे. सोशल ड्रिंकिंग हा प्रकार तर तुम्हाला जागोजागी दिसतो. बऱ्याच जणांना जेवण झाल्यानंतर सिगरेट ओढण्याची तलफ येते किंवा तंबाखू खावीशी वाटते. व्यसनं ही कुठल्याही प्रकारची असली तरी सुद्धा ती शरीरात त्रासदायकच आहेत ही गोष्ट तर आपल्याला सगळ्यांना माहिती. पण विशेषतः तंबाखूमध्ये असणारं जे निकोटीन आहे ते लोअर इसोफिजियल स्पिंटरच्या ठिकाणी असणारं प्रेशर कमी करते आणि त्यामुळे GERD किंवा अम्लपित्ताचा त्रास हा वाढायला लागतो. तेव्हा जर तुम्ही अशा प्रकारे व्यसन करत असाल तर ही व्यसन टाळणं ही सुद्धा गोष्ट अम्लपित्त कमी करण्यासाठी म्हणून अत्यंत आवश्यक आहे. बरेच जण असं म्हणतात की आमच्या आयुष्यामध्ये खूप ताणतणाव आहेत आणि म्हणून आम्ही व्यसन करतो. तर हे ताणतणाव नियंत्रित करण्यासाठी म्हणून इतर आरोग्यपूर्ण पर्याय कुठले आहेत ते सुद्धा आपण येत्या काही व्हिडिओज मधून बघणार आहोत. दरम्यान आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करा आणि हातामध्ये चैतन्य शलाका घेऊन हर फिक्र को धुवे में उडाता चला गया असा ऍटिट्यूड असणारे आणि अम्लपित्त असणारे जर तुमचे काही मित्र असतील तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. याबरोबरच आयुर्वेदाशी संबंधित नवनवीन विषयांवरचे व्हिडिओज तुम्हाला बघण्याची सदिच्छा असेल तर आमच्या आयुष आयुर्वेद चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकनचं चिन्ह दाबण्याला तुम्ही बिलकुल विसरू नका. त्यामुळे ज्या ज्या वेळेला आम्ही एखादा नवीन व्हिडिओ अपलोड करू त्याची सर्वप्रथम माहिती ही तुमच्यापर्यंत निश्चितपणे पोहोचेल. तेव्हा मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूया. निरामय आयुष्यासाठी आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.